खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय। पिंपरी चिंचवड शहरामधील एल्प्रो मॉल येथे चित्रपटाच्या प्रमोशनासाठी डॉक्टर अमोल कोल्हे आले होते। यावेळी पत्रकारांनी त्यांनी सध्याच्या सत्तांतराबाबत विचारणा केली असता हा इतिहास आहे। आतापर्यंत महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकला नाही असे प्रतिपादन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले। मला असं वाटतं या सगळ्या हॅशटॅगचा विचार करण्यापेक्षा आज शिवप्रताप गरुडझेप एक वेगळं उदाहरण घालून देत आहे। म्हणजे विशेषतः ही तरुणाई, ही लहान पिढी, ही लहान लेकरं जेव्हा इतक्या उत्साहानं येत आहेत, आई वडिलांना सांगतात की नाही आम्हाला जाऊन बघायचं आहे, विशेषतः अनेक पालक त्यांच्या कुटुंबासमवेतचा फोटो टाकतात, तेव्हा मला वाटतं की कुठल्याही हॅशटॅगपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा हॅशटॅग आहे की सपोर्ट। आणि हा सपोर्ट विशेषतः जेव्हा आबाल वृद्ध देत आहेत, मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। याला धरून शेवटचा माझा प्रश्न, खरं तर महाराज कधी दिल्ली पुढे झुकलेले नव्हते, मात्र आताची एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं इतिहास सांगणं हे मी आता अभिनेत्याच्या भूमिकेत आहे, आणि जो मी इतिहास सांगितला तो इतिहास तोच आहे। आणि आता इंटरव्हल नंतर तुम्हाला तो थरार लगेच अनुभवायला मिळणार आहे की स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं ही लहान लेकरं उगाच न फुटलेल्या दाढी मिसळून हात फिरवत झुकेगा नाही म्हणण्यापेक्षा स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही असं म्हटली तर आम्हाला जास्त संयुक्तिक आणि जास्त अभिमान वाटेल। डॉक्टर अमोल कोल्हे हे अनेक मालिकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका केल्या आहेत। या वर्षी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजीराजेंची भूमिका हरकत भारती यांनी केली आहे। गरुडझेप या सिनेमाला आणि खूप चांगला प्रतिसाद आहे, तर तो प्रतिसाद नक्कीच असाच ठेवा अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही ठेवाल हा विश्वास आहे। डॉक्टर अमोल कोल्हे बरोबर काम करताना काय अनुभव? खूपच चांगला अनुभव आहे, ते खूपच फ्रेंडली आहेत। म्हणजे त्यांनी मला खूप काय शिकवलं की संभाजी महाराजांचा जो रुबाब आहे किंवा ते कसे बोलायचे, चालायचे, म्हणजे त्यांच्यासोबत एक मी मालिका केलेली स्वराज्य जने जिजामाता, तिथे शिकलेलो पण ही फिल्म आहे, तर एक नवीन आव्हान होतं। पण नक्कीच मला सरांनी खूप काही शिकवलं, त्यांच्यासोबत खूप चांगला अनुभव असे मला आले। या चित्रपटाला बघण्यासाठी छोटे मोठ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। दिल्लीच्या पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही असे वक्तव्य केल्यानंतर प्रेक्षकांनी जे होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोर जोरात घोषणा दिल्या। सह्याद्री माझा न्यूज करिता शेखर महाडिक पुणे। तुला पिक्चर बघून काय वाटलं? मूवी खूप आवडला। पण तुझ्या सारख्या मुलांनी पाहावा का? हो पाहिला पाहिजे, म्हण पाहिला पाहिजे। मुख्य भूमिका मध्ये कोण होते त्यांना ओळखतो का? शिवाजी महाराज कोण होते त्या मुख्य भूमिका ओळखतो का त्यांना? म्हणायचं मोठ्याने अमोल कोल्हे त्यांच्या बुद्धीचा जे वापर करून ते सुटले, ते महाराष्ट्राच्या महिलांसाठी व आपल्या मुलांसाठी व महिला जे त्यांनी शेप ते सुटलेले सतत शेप राहू शकतो आम्ही।